परभणी शहर महानगरपालिकेत आज मोठा धुडगूस बघायला मिळाला. आयुक्तांच्या केबिनसह मनपातील अनेक दरवाजे व काचे फोडण्यात आली. यामध्ये मनपाचा एक कर्मचारीही जखमी झाला आहे. दरम्यान आयुक्त राहुल रेखावार यांनी घटनेचा निषेध करत अधिकाऱ्यांना घाबरवून असे कृत्य करणाऱ्या पक्षाच्या लोकांना निवडून देऊ नका अशी विनंतीही यावेळी पत्रकारांना बोलताना केली आहे. आज दुपारी अचानकपणे परभणी महानगरपालिकेत 40 ते 50 जणांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. आयुक्त हटावच्या घोषणाही यावेळी दिल्या जात होत्या. महानगरपालिकेचे मोठे नुकसान या घटनेतून झाले असून ही घटना समजताच आयुक्त राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजपाटा मनपात पोहोचला. यावेळी सर्व पाहणी करून CCTV माध्यमातून ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. तर अशा प्रकारचे कृत्य करून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना घाबरून टाकण्याचा प्रयत्न ज्या पक्षाच्या लोकांनी केलाय त्यांना निवडून देऊ नये अशी परभणीकरांना विनंती आयुक्त राहुल रेखावार यांनी केली असून या घटनेचा निषेधही त्यांनी यावेळी केला आहे. नगरसेवक असूनही अशा पद्धतीचं एकदम खालच्या स्तराचं वर्तन जे करतात त्यांचा मी स्वतःच निषेध करतो. अशा भ्याड लोकांना लोकांनी परत निवडून देऊ नये आणि या महानगरपालिकेचं नुकसान करू नये अशीच मी या सगळ्या परभणीच्या जनतेला विनंती करतो. आणि जर अधिकाऱ्यांना काम करू देऊ नये आणि जर अधिकारी काम करत असतील तर त्यांना अशा पद्धतीने घाबरवण्याचं जर काही पक्ष पर्टिक्युलरली मी पक्ष म्हणतो काही पक्ष जर इंटेन्शनली असं जर कृत्य करत असतील तर त्या पक्षांचासुद्धा मी जाहीर निषेध करतो आणि लोकांना विनंती करतो की अशा पक्षांना परत कधी या नगरपालिकेत आणि कुठेही निवडून देऊ नये. धन्यवाद.